रात्रीला अर्थात 31 डिसेंबरच्या रात्रीला आपण रात्री 9 वाजेपासूनच शहरामध्ये 6 ठिकाणी नाकाबंदी लावलेली आहे. त्याशिवाय आपले पेट्रोलिंग पथक देखील नेमलेले आहेत. हायवेवर आपली जे काही हॉटेल्स आहेत, ढाबे आहेत, त्या ठिकाणी चेक करणे कामी देखील आपण स्वतंत्र टीम लावलेले आहेत. आता आपण बघत आहात, आपण नाकाबंदी सुरू आहे आणि या नाकाबंदीमध्ये आपण विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत आहोत. ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस आपण करत आहोत. जे लोक नशा करून व्हेकल चालवताना मिळून येत आहेत त्यांच्यावरती कारवाई करत आहोत. त्याशिवाय मोटर व्हेकल ॲक्टखाली देखील आपण कारवाया करत आहोत, जेणेकरून विनाकारण जे काही अत्यावश्यक काम आहे ते वगळता लोक विनाकारण आहे नाही या दृष्टीनं आपण बंदोबस्ताचं प्लॅनिंग केलेलं आहे. सर, ही जी कारवाई आहे किती दिवस चालणार आहे आणि किती वाजेपर्यंत चालणार आहे? आज तर आपण साधारणपणे 2 वाजेपर्यंत आपल्या नाकाबंदी आणि पेट्रोलिंग असणार आहेत. त्यानंतर यापुढे देखील जे काही कालच्या नवीन गाईडलाईन्स आपल्याला राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या आहेत, त्या गाईडलाईन्सनुसार आपण जोपर्यंत गाईडलाईन्स अस्तित्वात असणार आहेत तोपर्यंत कारवाई आपण सुरू ठेवणार आहे. नागरिकांना आपण जे काही एसेन्शियल कामासाठी बाहेर पडलेले आहेत त्यांची आपण खात्री करून त्यांना जाऊ देत आहोत. परंतु जे काही विनाकारण फिरत आहेत, विना मास्क निदर्शनास येत आहेत, त्यांच्यावरती आपण जे काही 500 रुपये दंडात्मक कारवाई आहे ती करत आहोत. ज्या काही आस्थापना आहेत ज्या विना टायमिंग संपल्यानंतर उघड्या दिसतील त्यांच्यावरती आपण त्याशिवाय ज्या ठिकाणी आता 9 वाजेपासून जमावबंदी आदेश लागू आहे, जर अशा ठिकाणी काही पार्टी स्वरूपात लोक एकत्र जमलेले दिसून आले किंवा मोठ्या संख्येनं लोक एकत्र जमलेले दिसून आले 5 वेळा 7 वेळा, तर अशांवर आपण गुन्हे दाखल करणं त्याचप्रमाणे दंडात्मक कारवाई जी योग्य असेल ती कारवाई करत आहोत.